छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांवर फडणवीस सरकारने हॉटेल सुरू करण्याचा एक नवीन उद्योग केला होता आणि छत्रपतींच्या या गडकिल्ल्यांचा एक प्रकारे अवमान केला होता. परंतु महाविकास आघाडीच्या या सरकारने आता दारू पिऊनसुद्धा जर गडकिल्ल्यावर गेले तरी तो गुन्हा ठरवला आहे. याचं मी अभिनंदन करेल, सरकारचं कौतुक करेल की महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांचं पावित्र्य कायम राहण्यासाठी सरकारने हा खूप क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. माझं युवकवर्गांनासुद्धा आव्हान राहील की गड किल्ल्यावर जाताना महाराजांच्या सानिध्यात गेल्यासारखं आहे. त्यामुळे आपण व्यसनमुक्त राहावं आणि महाराजांचं चरित्र आपल्यामध्ये कसं आत्मसात होईल यासाठी प्रयत्न करावा. पुनश्च एकदा महाविकास आघाडीच्या सरकारचं मी या निर्णयाबद्दल हार्दिक असे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.